नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आपण सणावाराच्या निमित्ताने तांब्या पितळेची भांडी ही पितांबरी किंवा पितांबरी सारख्याच पावडरचा सा वापर करतो आज आपण घरात असलेल्या तीन वस्तूंपासून एक पावडर तयार करणार आहोत ज्या पावडरमुळे तांब्या पितळेचे ही एकदम नव्यासारखी चमकतील या ठिकाणी मी काही तांब्या पितळीची भांडी आणि गोपाळकृष्ण घेतलेला आहे आपल्याला फक्त भांडं थोडं ओलं करून थोडीशी पावडर हातावर घेऊन ही पावडर या भांड्याला सर्व बाजूंनी घासून घ्यायची आहे ही पावडर अगदी आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या तीन वस्तूंपासून तयार होते पावडर कशी तयार करायची हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे भांडे घासण्यासाठी आपल्याला अगदी थोडीशी पावडर लागते आणि अगदी थोड्या वेळामध्ये हे भांडे एकदम नव्यासारखे होतात सर्व बाजूंनी या भांड्याला या पावडरने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि नंतर कुठल्याही भांड्याच्या साबणाने आपल्याला या भांड्यावर घासणीचा हात फिरून घ्यायचा आणि पाण्याच्या मदतीनं हे भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भांडं धुतल्यानंतर आपल्याला कोरड्या कॉटनच्या कपड्याने हे भांडं पुसून घ्यायचं म्हणजे यावर कुठल्याच प्रकारचे डाग पडत नाहीत याच सोबत एक महत्त्वाची टिप्स ती म्हणजे तांब्या पितळेचे भांडे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कधीच क्षारयुक्त किंवा बोरचं पाणी वापरायचं नाही बोरच्या पाण्यामुळे हे भांडे लवकर खराब होतात याच पद्धतीने आपण पितळेचे भांडेही या पावडरने अगदी कमी वेळामध्ये स्वच्छ करून घेऊ शकतो आता या भांड्यावरसुद्धा आपल्याला साबणाचा हात फिरून हे भांडं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आता महालक्ष्म्या गणपती जवळ आलेले आहे आणि आपण घरातले सर्व तांब्या पितळेचे भांडे हे घासायला काढतो हे भांडे घासण्यासाठी एकदा नक्की ही पावडर तयार करून पहा अगदी घरात असलेल्या साहित्यामध्ये आपल्याला वाटेल तेव्हा आणि कमी खर्चामध्ये आपण ही पावडर तयार करू शकतो आणि एकदम नव्यासारखे तांब्या पित्तळची भांडे ही चमकवू शकतो आपण या पावडरच्या मदतीने देवघरात असलेल्या देवाच्या मूर्त्याही साफ करू शकतो ही बाळकृष्णाची मूर्ती साफ करण्यासाठी अगदी आपण चिमूटभर पावडर वापरलेली आहे पावडरने चोळल्यानंतर थोड्यासा साबणाच्या हाताने आपल्याला बाळकृष्ण हा पुन्हा एकदा चोळून स्वच्छ पाण्याने धुऊन कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे आपण पाहू शकता आपला सुद्धा एकदम नव्यासारखा झालेला आहे सर्वच तांब्या पितळाच्या भांड्याला ही एकदम नव्यासारखी चकाकी आलेली आहे चला तर मग ही पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपल्याला दोन चमच मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ हे प्रत्येकाकडे सापडतेच मिठानंतर आपल्याला एक चमच निंबूसत्व घ्यायचं आणि दोन चमच बेसन घ्यायचं आहे आणि ह्या तीनही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आपली तांब्या पितळाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी लागणारी पावडर तयार आहे आता अगदी चिमूटभर पावडर घेऊन आपण हे भांडे स्वच्छ करू शकतो